नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, पक्षामध्ये बंडाचे संकेत. पुण्यात महालक्ष्मीला सोन्याची साडी अर्पण, 13 किलो शुद्ध सोन्याचा वापर. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, 5,000 विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने केलं नापास. वर्ध्यात दारूचा अवैध साठा जप्त, 2 महिलांना पोलिसांनी केली अटक. जळगावात बाजारपेठेत झेंडूचे भाव घसरले, शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत. आता पाहूया सविस्तर वृत्त. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. जास्त जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागली होती. दरम्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र भाजपने काँग्रेसचे 2 आमदार गळाला लावून काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न अधुरं ठेवलंय. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. जास्त जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागत आहे. दरम्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यानं काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र भाजपने काँग्रेसचे 2 आमदार गळाला लावून काँग्रेस सत्तेचे स्वप्न अधुरे ठेवले. पक्षात बंडाचे संकेत मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री यांनी बंडाचा इशारा दिलाय, त्यामुळे भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. पुण्यातील सारसबाग समोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला बुधवारी मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. या साडीसाठी तब्बल 13 किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय. पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला बुधवारी मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. नवरात्र उत्सव काळात मंदिर प्रशासनाकडून अशी साडी देवीला नेसवण्यात येते. शुद्ध सोन्यात बनवलेली 13 किलो वजनाची ही साडी आहे. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचं हे 8वं वर्ष आहे. दरवर्षी विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिराने प्रथा पाडली आहे. अंदाजे 13 किलो वजनाची ही साडी संपूर्ण शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्बल 1 वर्ष मेहनत करून ही साडी तयार केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. विद्यापीठाने तब्बल 35,000 विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं होतं अशी धक्कादायक आकडेवारी माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठाने तब्बल 35,000 विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं होतं अशी धक्कादायक आकडेवारी माहितीच्या आधारातून समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97,000 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील 35,000 विद्यार्थ्यांचे पेपर चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्याचं समोर आलं. 35,000 म्हणजे 36% विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नापास करण्याची करामत केल्याचं समोर आलं. त्यामुळे मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. काही दिवसापूर्वी बसच्या वाहकाला दारूची वाहतूक करताना पकडण्यात आलं होतं. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा लालपरीतून दारू वाहतूक करण्याची घटना समोर आली आहे. याबाबत 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. वर्ध्यात काही दिवसांपूर्वी वर्धा बसस्थानकावर चक्क बसचा वाहकच लालपरीतून दारूची वाहतूक करत असताना सापडल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता. ही घटना शांत होताच पुन्हा लालपरीतून दारू वाहतूक करण्याच्या घटनेत खरांगना पोलिसांनी चक्क 2 महिलांना दारूसह पकडले आहे. या महिला काटोल येथून वर्धा येथे जाणाऱ्या लालपरीत दारू नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती खरांगना पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेवगावकर यांना मिळाली. त्यांनी जमादार कृपाले, राजेश शेंडे, प्रकाश कोवे यांना बसची पाहणी करण्यासाठी सांगितले. त्यावरून त्यांनी संबंधित बसची पाहणी केल्या असता बसमध्ये तेव्हा पूजा जाट या महिलेच्या बॅगमध्ये मोठ्या 11 आणि लहान 30 अशा 41 दारूच्या बाटल्या आढळून आल्या, तर दुसरी महिला लाजो जाट तर हिच्याकडे 41 बाटल्या दारूच्या अशा आढळून आल्या. या दोन्ही महिलांकडून 12,000 रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींसह लालपरीसह पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि काही वेळाने दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन लालपरीला मार्गस्थ केले.
पोलिसांच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली होती. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसंतराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेवगावकर, पोलीस कर्मचारी कृपाले आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. पोलीस स्टेशन खरांगणा अंतर्गत काटोलकडून वर्धाकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये 2 महिला विदेशी दारूंची अवैध वाहतूक करत आहेत अशी गुप्त खबर प्राप्त झाल्यावरून पोलीस स्टेशन खरांगणा अंतर्गत पोलीस स्टेशन खरांगणासमोर योग्य ती नाकाबंदी करून सदर बसला थांबवून पोलीस स्टेशनच्या महिला स्टाफसह बसची झडती घेतली असता त्याच्यात 2 महिला त्यांच्या ताब्यात 2 बॅग ज्यामध्ये विदेशी दारू मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि माननीय कोर्टात सदर महिलांना हजर करण्यात आले. माननीय कोर्टांनी त्यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना खूप मागणी असते. दसऱ्याच्या पूजेसाठी झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक जरी जास्त असली तरी शेतकऱ्यांना मात्र भाव कमी मिळतोय. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या वाहनांच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे बाजारात या फुलांची आवक देखील खूप असते. अशीच आवक आपल्याला जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. झेंडूच्या फुलांना 40 ते 50 रुपये किलोचा भाव असतो. परंतु वाढत्या आवकमुळे व्यापारी आणि फुल विक्रेते हे शेतकऱ्यांकडून ही फुलं 8 ते 10 रुपये किलोने विकत घेताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या घरात तर दसरा साजरा होईल पण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा झाली आहे. जिथे 40 ते 50 रुपये भाव हवा होता तिथे फक्त 8 ते 10 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज दिसत आहे. आणलेली फुलंही घरी घेऊन गेले तर पुन्हा वाहतुकीचा खर्च आणि म्हणून जड अंतकरणाने मिळेल त्या भावात शेतकरी आपला माल विकत असल्याचे विदारक चित्र जळगावच्या बाजारात दिसत आहे. मला बुवा आशा होती की बुवा मार्केटमध्ये आम्हाला 2 पैसे मिळतील पण त्याची काही आशा राहिलेली नाही. आमचा पुरा पैसा पाण्यात गेलेला आहे. तर बुवा आम्हाला सुद्धा नाही ज्ञान नेमकी झेंडूचं पीक आहे याला आम्ही फार कष्ट करून आम्ही मेहनत करून बाया लोकांना मुलांना फार आम्ही शेतामध्ये लाभतो. तरी आमचं या फुलाला आज 8 रुपये 10 रुपये भाव आहे तरी शेतकरी कसा जगणार त्याला आत्महत्या करावा लागेल अशी परिस्थिती. आता याला कशी भाव मिळतील असं आता सरकारने भाव दसरा दिवाळी होती आली त्यामुळे किंवा भाव कसा मिळेल. भाव भरपूर मिळेल फुलांना पण त्याला भाव काही मिळत नाही. शेतकरी फार त्रास. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विजयादशमीच्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन केलं. यावेळी भगवा ध्वजाची पूजा करून आदर्श विद्यालयापासून पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विजयादशमीच्या शुभ दिवशी चिखली नगर राष्ट्रीय स्वयंसेवी संघाची
सकाळी 6:30 नगरात पथसंचलन काढण्यात आले. परमपवित्र भगवा ध्वजाची पूजा करून या पथसंचलनाची सुरुवात आदर्श विद्यालयापासून करण्यात आली. शहरातील मदनी शाह वली दर्गाह जवळ मुस्लिम समाजाच्या वतीने शेख अनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पुष्पवृष्टी करून पथसंचलनात सहभागी स्वयंसेविकांचे स्वागत केले. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना शेख अनीस म्हणाले की आणीबाणीच्या वेळी चिखली शहराचा इतिहास सर्वदूर परिचित आहे. इथले मुस्लिम समाजाचे लोक त्यावेळी जनसंघाच्या कार्यकर्त्यांसह तुरुंगात होते. त्यांचे आदर्शवादी कार्य आम्ही थांबू देणार नाही असे ते म्हणाले. पूर्ण नगरात ठिकठिकाणी पथसंचलन मार्गावर रांगोळी सजवली गेली. फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीचा वर्षाव ठिकठिकाणी चिखलीवासियांनी केला. स्वयंसेवकांकडून नगरातील सर्व महान मानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर संघ परिवाराकडून पूर्ण गावात पथसंचलन निघते. भाईचारा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक चिखली शहराच्या जुन्या गावाकडून मुस्लिम समाजाकडून आम्ही संघाच्या पथसंचलनावर पुष्पगुच्छ करतो दरवर्षी. याचं कारण असं आहे का, संघ आणि मुस्लिम हे 20-50 वर्षापासून चिखली शहरामध्ये सोबत राहतात. त्याचे प्रतीक असे आहे का, चिखली शहरामधली नुरा सेठ मेमन हे 18 महिने आणीबाणीच्या वेळेस जेलामध्ये होते. त्यांच्या प्रेरणा घेऊन हाजी मतीन मिया, हाजी राजदार खान अशा लोकांच्या प्रेरणा घेऊन आम्ही संघासोबत मुस्लिम आणि संघ हे काय आहे याच्यासोबत जुडून पुष्पगुच्छ करून त्यांच्यासोबत सहकार्य करतो. चिखली शहराच्या मुस्लिमाकडून संघ आणि पूर्ण भाजप आणि पूर्ण हिंदू मुस्लिम भायांना सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. जळगाव महापालिकेवरती कर्जाचा डोंगर असताना पहिल्या महासभेत मनपा आयुक्तांना नवीन वाहन घ्यावे यावरती ठराव पास करण्यात आला. त्यामुळे जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयुक्तांनी हे वाहन न घेता शहरातील समस्या दूर कराव्यात असे निवेदन देण्यात आलंय. पाहूयात ही बातमी. जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रथम महासभेत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासाठी शासकीय वाहन खरेदी करण्यात यावे असा ठराव महासभेत पारित करण्यात आला. परंतु जळगाव महानगरपालिका ही कर्जात बुडाली आहे. महापालिकेची स्थिती अतिशय बिकट आहे. शहरात आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत, तसेच मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकलेले आहे. अशा समस्या असताना मनपा आयुक्तांना शासकीय वाहन खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च टाळून तो शहरात समस्या दूर करण्यासाठी वापरावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली. आयुक्तांचे शासकीय वाहन हे चांगल्या स्थितीत असताना हा उगाच खर्च का? फक्त हौसेखातीर जळगावकरांना त्रास का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे एक खेळण्यातली गाडी देखील भेट देण्यात आली आहे. काँग्रेस पार्टीतर्फे माननीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. त्यांनी महासभेत जो ठराव पास केला नवीन शासकीय वाहन विकत घेण्याचा, तर त्यांना आम्ही एवढी विनंती केली की आपल्या नगरपालिकेवर इथं कर्जाचा डोंगर आहे, तो कर्जाचा डोंगरावर अजून तुम्ही भार टाकू नका. हे 8 लाख रुपये आपण गाडी घेण्याचा अट्टहास करताय. जर आपली गाडी तर तो आपण खर्च इतर जळगावच्या समस्यांवर खर्च करावा. की मागे आयुक्तांची गाडी आपल्याला दिसेल, एकदम सुव्यवस्थित असलेली गाडी आणि स्वतःच्या हौशीपोटी कृपा करून जनते जळगावकरांचं नुकसान करू नका. त्याच्या रोजच्या समस्यांवर खर्च करावा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांना एक प्रतिकार आम्ही छोटी गाडी गिफ्ट दिलेली आहे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये कापसाच्या पिकावरती आलेल्या मर रोगाने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. त्याला वाचवण्याकरता प्रति एकर 50,000 रुपयांची मदत सरकारने द्यावी असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आलंय. पाहूयात ही बातमी. गेल्या कित्येक वर्षांपासून शेती व्यवसायावर येत असलेल्या आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी देशोधळीला लागला असून त्याच्या समोर दरवर्षी नवीन संकट उभं राहतं. त्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला असताना मागील वर्षी कापूस पिकावर आलेल्या बोंडाळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. यातून शेतकऱ्याने स्वतःला कसेबसे सावरत खरीप हंगामाची तयारी केली. त्या डोक्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्याला बँकेने कर्ज नाकारले. मात्र त्याने इकडून तिकडून कर्ज घेऊन शेतीत बीज टाकली. अशातच मृग नक्षत्राने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली.
यातून शेतकरी बाहेर निघत नाही तर आता कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात मर या रोगाचा संक्रमण झाल्याने उभे कापसाचे बोंड भरलेले पीक सुखायला लागले आहेत तर कुठे फुलपात्या गळून जमिनीवर पडत आहेत. कापसाच्या पिकावर लाल्या आल्या आहेत. या सर्व परिस्थितीने शेतकऱ्याची स्थिती सळो की पळो अशी झाली आहे. सोयाबीन पिकाच्या उतार्या कमी आल्या असून या सर्व चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याकरता संपूर्ण वर्धा जिल्हा दुष्काळ घोषित करावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपयांची मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. निवेदन देते वेळी माजी आमदार राजू तिमांडे, वडनेरचे सरपंच विनोद वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. विजयादशमी निमित्त येवला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातून सघोष पथसंचलन करण्यात आलंय. शहरातील टिळक मैदान येथून संचलनाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रत्येक चौकाचौकात सडा रांगोळीने संचलनाचे स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी प्रत्येक चौकात सडा रांगोळीने संचलनाचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक गल्लीत संचलनावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे संचलन बुंदेलपुरा, राणा प्रताप पुतळा, काळा मारुती रोड, गंगा दरवाजा, डीजे रोड, बुरुड गल्ली, मेन रोड, नगरपालिका रोड अशा विविध शहरातील भागातून संचालन करण्यात आले. संचालनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या वतीने जुने मुरलीधर मंदिरात शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी संचालनाप्रसंगी असंख्य लहान स्वयंसेवक उपस्थित होते. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. जेजुरीच्या खंडोबा गडाला मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे गडावरती चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. गडावरती मैदानी दसऱ्यासाठी ही रोषणाई करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरी येथील खंडोबा गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडाची रोषणाई पाहून भक्तांचं मन अगदी प्रसन्न होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेला मर्दानी दसरा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जेजुरी गडावर 42 किलो खंडा तलवार उचलून धरण्याची कसरत जेजुरी गडावर चालू आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. बार्शी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीचे निवेदन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले आहे. यावेळी नगराध्यक्ष ऍडव्होकेट आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. बार्शी तालुक्यातील ग्राउंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट सकाळी आमदार दिलीपराव सोपल साहेब यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह घेतली आणि दुष्काळ जाहीर करण्यात यावा याकरता निवेदन दिले आहे. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, विरोधी पक्षनेता नागेश अक्कलकोटे, तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. नाशिक मध्ये सर्वाधिक भागांमध्ये झेंडूचे पीक घेतले जातं. प्रमुख दोन सणांसाठी म्हणजे दसरा आणि दिवाळीसाठी बाजारपेठ झेंडूने भरगच्च भरलेली दिसून येत असते. यंदा झेंडूचे भाव उतरल्याने जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ऐन सणासुदीच्या काळातच हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदर टमाट्यांनी रडवलं आणि मग कांद्यांनी, आता झेंडू तरी हसवेल असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण आज त्या प्रश्नाचे उत्तर देखील झेंडूने दिले आहे.
बाजारपेठेमध्ये झेंडूला 70 ते 80 रुपये मार्केट मिळत आहे, त्यामुळे बळीराजावर अतिशय संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फुल म्हणल्यानंतर सर्वसामान्यांना रोज लागणारी गोष्ट, प्रत्येक जण पूजेसाठी दररोज आपल्या घरात मंदिरात देवालयात फुलाचा वापर करतो. तसेच या फुलाच्या प्रकारात म्हटलं तर झेंडू हे एक अतिशय मागणी असणारं पीक, पण येत्या काही काळात झेंडू पिकाला उतरती काळा लागलेली असं म्हणायला हरकत नाही. कारण येत्या या सणासुद्धा सुदीच्या दिवसात नवरात्रात किंवा दसऱ्यात शेतकऱ्याला वाटत होतं की झेंडूला चांगला भाव मिळेल, पण तसं काही घडलं नाही. अनेक आसमानी आणि संकटांना तोंड देत आणि भरपूर असा खर्च करून हे पीक वाढवलं, पण आज या पिकाला कुठल्याही प्रकारे भाव नाही आहे. अतिशय कमी खर्चात अतिशय कमी किमतीने हा झेंडू आज विकला जातो आहे. शेतकऱ्याचा खर्चसुद्धा वसूल व्हायला माग झालेला आहे. अनेकांच्या घरात अनेकांच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात दसरा हा सण आनंद घेऊन येतो, पण आज शेतकऱ्यात हा सण दुःख किंवा वाईट समस्या घेऊन आलेला आहे. कारण फुलाला मार्केट नाही आहे आणि खर्चसुद्धा वसूल होत नाही, त्यामुळं भरपूर उत्पन्न असूनसुद्धा आज शेतकऱ्याच्या हातात रुपयासुद्धा पडलेला नाही, कारण खर्चसुद्धा या पिकाचा वसूल झालेला नाही. त्यामुळे शासनाने हा फुल मार्केट जे आहे किंवा जे फुलं तयार होत आहे शेतीत झेंडू जसे 2 ते 3 दिवस खराब न होणारी गोष्टी आहे, ती जर एक्सपोर्टला परवानगी दिला किंवा एक्सपोर्ट पाठवलं तर शेतकऱ्याला चांगला दर मिळू शकतो. शासनाकडे हीच प्रार्थना आहे की शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. वागरे महाविद्यालयामध्ये महाभोंडलाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय परंपरांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने महाविद्यालयातील कनिष्ठ आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थ्यांनी या महाभोंडाचे आयोजन केले होते. पुरंदर तालुक्यातील सासवड या गावी वाघिरे महाविद्यालयात महाभोंडला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे, उपप्राचार्य माया गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींसमोर आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भारतीय सणांमध्ये विविधता असून आपल्या आजूबाजूला असणारे वातावरण, हवामान, मृदा यांचा विचार करून अन्न, वस्त्र यांचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी महिलांना एकत्र येऊन आपली दुःख सुख एकमेकींना सांगता यावा यासाठी आनंदाने एकत्र येण्यासाठी भोंडल्यासारखे कार्यक्रम घेतले जात असावेत. यामध्ये गायली जाणारी गाणी आपल्या घरातील परिस्थिती सांगणारी आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भोंडल्यासाठी आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि विद्यार्थिनींना आपल्या परंपरा संस्कृती जपावी असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर माया गायकवाड यांनी केले. महाभोंडल्याच्या या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील 450 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापकांनी भोंडल्याची गाणी सादर केली. पारंपरिक गाण्यांबरोबरच पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी पाण्याचा वापर जपून करावा अशा आशयाची गाणी यावेळी विद्यार्थिनींनी गायली. भोंडल्याच्या तयारीमध्ये विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक माया गायकवाड आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापिका यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर. बारामती तालुक्यातील सोनवडी सुपेच्या उजाड माळरानावरती 2 वर्षापूर्वी जनावरांना चरण्यासाठी देखील गवत नव्हतं, मात्र याच माळरानावरती एका शेतकऱ्याने अनोखी फुल शेती करून नंदनवन फुलवलंय. पाहुयात हा रिपोर्ट. हे आहेत शेतकरी पांडुरंग हरचांदे. त्यांनी मुंबईतल्या एका मोठ्या औषधांच्या कंपनीतील नोकरी सोडून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सोनवडी सुपेच्या माळरानावर 3 वर्षात 70 एकर शेती वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून भाड्यानं घेतली आणि या शेतीत 2 शेततळी करून 25 एकर शेवग्याचं पीक घेतलंय. शेवग्यात आंतरपीक म्हणून झेंडूचं पीकही त्यांनी घेतलंय.
त्यावेळी फक्त आम्ही विचारच करत होतो, फक्त का या सगळ्याचं उत्तर एकच की आमचा आमच्या कामावर विश्वास, त्या विश्वासामुळे हे सगळं झालेलं आहे. माजदान होतं या पुऱ्या बारामतीला माहिती, पाणी न हे पुऱ्या बारामतीला माहिती, आणि जिथे पाय टाकल्यावर पाणी लागतं त्या इथल्या माणसाने इथे येऊन करणं म्हणजे खूप मोठं आहे ते. कारण आज आमच्या कोकणामध्ये जिथे पाय टाकलं तिकडे तुम्हाला पाणी लागलं अशी स्थिती आज आहे. आणि अशी माणसं येऊन इकडे काम करणं म्हणजे बघायचं काय, तर सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या ना. आणि म्हणूनच तर मी म्हटलं या देशामध्ये तुम्ही कुठल्याही भागात आम्हाला फक्त नेऊन सोडा आणि एवढी जमीन तुम्हाला आम्ही देतो म्हणा. आम्ही आमचं डोकं लावून तिकडे काही कुठे कमी पडणार नाही. आणि आता मला सगळं माहीत झालं, पहिलं म्हणजे गाई घेतल्या, गाईचं काय ते सगळं तळं घेतलं, तळ्याचे फायदे कळले. इथे पाणी सरकार सोडतंय पण त्यांच्याकडे ठेवायला भांडी नाही, आमच्याकडे भांडी रेडी आहे, त्याचं एक बेनिफिट खूप मोठा झाला. शिवाय विहिरी आहेत, जेवढं आम्ही वापरतो तेवढं पाणी जनरेट परत तळ्यामध्ये करतो, सगळ्या मोठं चालू करून जेवढं काही मिळेल इकडे. आम्ही 10,000 वापरलं तर 5,000 तरी तळ्यामध्ये पडलंच पाहिजे. अशी सायकल ठेवलेली आहे आणि मोठ्या तळ्याचं पाणी आम्ही फिक्स डिपॉझिट करतो, ते वेळेला फक्त काढायचं. सध्या त्यांच्या शेतामधला झेंडू फुलला आहे. विशेष म्हणजे पांडुरंग हरचांदे यांनी श्रीजी ॲग्रो नॅचरल फार्म नावाने सुरू केलेल्या या प्रकल्पात सेंद्रिय पद्धतीने शेती पिकवण्यासाठी 16 देशी गाई घेतल्या आहेत. देशी गाईंच्या गोमूत्रापासून जीवामृत बनवून ते पिकांना देतात, त्यामुळे पीकही तजेलदार होऊन शेतात डोलतायत. मग शेततळ केलं गेलं, 1.25 करोडचं शेततळ, एक मोठं शेततळ घेतलं, एक छोटं घेतलं. जसं एक फिक्स डिपॉझिटसाठी 1.25 करोडचं जिथे पाणी स्टॉक करून ठेवलेलं होतं, 2 वर्षाचं पाणी साठवून ठेवलं होतं. आणि 1.25 लाख लिटरचं शेततळ आहे जे सेव्हिंग अकाउंटसारखं, म्हणजे जसं लागेल तसं वापरत जायचं आणि तिथून जेव्हा पाणी संपेल तेव्हा आम्ही फिक्स डिपॉझिटला म्हणजे मोठ्या तळ्याला हात लावतो. अशा पद्धतीने ते करत मग जेव्हा मला पाण्याचा अंदाज आला आणि जवळच्या सगळ्या लोकांनी सहकार्य खूप केलं त्यामुळे आम्ही इथे टिकू शकलो. नाहीतर ट्रॅक्टर सकट सगळ्या टाईपची जी गरज आहे ती सगळी इकडे लोकांनी पुरवली. सुरुवात म्हणजे संदीप लोणकर म्हणून आहेत, ज्यांची जागा आम्ही पहिली घेतली 8 एकर, त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, लोकांची ओळख करून दिली. या सगळ्या गोष्टी, लेबर म्हणा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्ष पूर्ण गेली. आणि जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला त्यावेळेला आम्ही एका दमात 25 एकर शेवगा आणि त्याच्यात इंटरक्रॉप झेंडू, कलकत्ता व्हरायटीचा झेंडू हा लावला. ह्याच्यात 1% केमिकल वापरलं गेलेलं नाही आहे. पूर्ण गाईचं शेण, गोमूत्र, आपलं जीवामृत, दशपर्णी अर्क या बेसिसवर करतो. आणि माझे गुरु याच्यामधले, त्यांचं नाव मी सांगणं गरजेचं आहे, की सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही मी त्यांना भेटलो नाही. कारण मला त्यांच्याकडनं त्यांची जेवढी पुस्तकं आहेत, त्यांची जेवढी मार्केटमध्ये आलेली पुस्तकं आहेत, त्याचं प्रत्येक पेज अँड पेज मी वाचलेलं आहे. या शेतात 2 मोठी 1.1 कोटी लिटरची शेततळी तयार करण्यात आली आहेत. या शेततळ्यातून सर्व पिकांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं. पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे माळरान जमीन बागायती होण्यास मदत झाली आहे. येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या सणाला हरचांदे यांची झेंडूची फुलं पुणे आणि मुंबईच्या बाजारात जाणार आहेत. तुम्हाला 100% मिळत होते ना, 10,000 रुपये तुम्ही पाण्यासाठी टाका, हे माझं गणित आहे. आणि ते त्याच्या डोक्यात आलं की नाही पण त्यांचं मी आणू शकतो. 10,000 रुपयाचं पाणी ना पाहिजे. आता जो जरी टाकलेली आहे आताही लोक हसतायत आम्हाला, पण आपलं चॅलेंज आहे का ज्वारीला वर काढणार, हरभऱ्याला वर काढणार, कसं काढणार आमची गरज. पण आम्हाला आता जो काही खर्च केला आहे तो 10-15 वर्षाच्या हिशोबाचा आहे. सोलार सिस्टम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथे पाणी जेव्हा असतं तेव्हा सगळे शेतकरी पंप लावतात, त्याच्यामुळे काय होतं की लाईटचा प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा पाणी नसतं तेव्हा लाईटच लाईट असते पण पाणी नसतं लोकांकडे. अशा हिशोबाने मग तेव्हा पाणी लिफ्ट करण्याच्या हिशोबाने मी सोलार 7 HP पंप चालू होईल असं सोलार सिस्टम तयार केले. प्रत्येक विहिरीमध्ये 3 विहिरीमध्ये सिंगल फेज मोटर पण आहे, डबल फेज मोटर, 3 फेज मोटर पण आहे. या दोन्ही टाईपच्या मोटरी, या सगळ्या जेवढ्या काही सोयी लागतात शेतकरी शेतीसाठी त्या सगळ्या या प्लॉटवर आहेत. A to Z सगळं काही रेडी ठेवलं आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक पाण्याचं बुंदणबुंद म्हणजे थेंब सगळं आम्ही वापरू शकतो याच्यामध्ये, त्यामुळे हे यशस्वी झालं. शेवटी झेंडूला आता पाणी कमी पडलं होतं नेमकं, त्यावेळेला पाण्याचं पाणी आलं फाट्याला, ते आम्ही घेतलं
मग दुसरा एक प्लॉट घेतलाय, तिथून टँकरने पाणी आणलं आणि पाणी दिलेलं आहे. तर आता एकंदरीत शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, पक्षामध्ये बंडाचे संकेत. पुण्यात महालक्ष्मीला सोन्याची साडी अर्पण, 13 किलो शुद्ध सोन्याचा वापर. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, 5,000 विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने केलं नापास. वर्ध्यात दारूचा अवैध साठा जप्त, 2 महिलांना पोलिसांनी केली अटक. जळगावात बाजारपेठेत झेंडूचे भाव घसरले, शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.